G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ओसाका इथं दाखल. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गासाठी 1,00,000 कोटी खर्च येणार असून त्यासाठी भूसंपादनाचं काम जवळजवळ पूर्ण झालं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला जम्मू काश्मीरातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. शहीद कुटुंबाच्या घरी जाऊन शहा यांनी केलं सांत्वन. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जमीन व्यवहारात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी. मराठा समाजाला देण्यात आलेल्या 16% आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून आज निकाल अपेक्षित. आणि आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत वेस्ट इंडिज यांच्यात लढत. या सामन्यात विजय मिळाल्यास भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होणार. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. G20 शिखर परिषदेसाठी जपानमध्ये ओसाका इथं पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी जागतिक व्यापार, हवामान बदल, फरार आर्थिक गुन्हेगार आणि भ्रष्टाचार विरोधी उपाययोजना अशा महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी ओसाका इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या धर्तीवर आपत्ती निवारणाच्या पायाभूत सुविधांसाठी जागतिक पातळीवर विविध देशांना जोडण्याची संकल्पना मोदी यांनी मांडली असून यासाठी सहकार्य करण्याची विनंती या बैठकीत त्यांनी जपानला केली. ऍक्ट ईस्ट फोरमच्या उपक्रमाबद्दल मोदी यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे, वाराणसीमधलं सुविधा केंद्र आणि ईशान्य भारतातल्या प्रकल्पाबद्दल या बैठकीत चर्चा झाली. ही बैठक अतिशय सकारात्मक झाल्याची भावना मोदी यांनी व्यक्त केल्याची माहिती गोखले यांनी या पत्रकार परिषदेत दिली. केनियामध्ये एकत्रितपणे कर्करोग रुग्णालय उभारायला उभय देशांनी मान्यता दिल्याचंही ते म्हणाले. G20 शिखर परिषदेदरम्यान उद्या भारत, जपान आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये त्रिपक्षीय बैठक होत असून हिंद प्रशांत क्षेत्रातल्या दळणवळणाचा मुद्दा त्यात चर्चेसाठी घेतला जाण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवा होणाऱ्या 14व्या G20 शिखर परिषदेत दहशतवाद, ऊर्जा, सुरक्षा, पर्यावरण, बहुपक्षीय संघटनांमध्ये सुधारणा, फरार आर्थिक गुन्हेगारांचं प्रत्यर्पण आणि काळ्या पैशासारखे मुद्दे भारताकडून मांडले जाण्याची शक्यता आहे. दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गासाठी 1,00,000 कोटी रुपये खर्च येणार असून यासाठी भूसंपादनाचं काम जवळजवळ पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. रस्ते निर्मितीबाबतच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. क्रीडा विकास निधीपैकी किमान 10% निधी ईशान्येकडच्या राज्यांसाठी खर्च केला जाईल अशी माहिती क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सदनाला दिली. हवाई प्रवास दराबाबत नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांकडे विरोधकांनी विचारणा केली. यासंदर्भातली मर्यादा निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. लोकसभेत आज आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी भारतीय वैद्यकीय परिषद दुरुस्ती विधेयक 2019, दंतवैद्यक दुरुस्ती विधेयक 2019 आणि होमिओपॅथी मध्यवर्ती परिषद दुरुस्ती विधेयक 2019 मांडलं. आधार सुधारणा विधेयक आज लोकसभेत चर्चेसाठी मांडण्यात येणार आहे. केंद्रीय शैक्षणिक संस्था शिक्षक संवर्गात आरक्षण विधेयक 2019 आज लोकसभेत सादर केलं जाईल. काही केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक संवर्गात अनुसूचित जाती जमाती, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या थेट भरतीद्वारे नियुक्तीत आरक्षणाची तरतूद या विधेयकात आहे. सेज अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र संशोधन विधेयक 2019 आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. लोकसभेत हे विधेयक काल मंजूर झालं. विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी तरतूद असलेल्या आरक्षणाच्या टक्क्यानुसार त्यांना आरक्षण मिळत नसल्याचा मुद्दा समाजवादी पार्टीचे सदस्य जावेद अली खान यांनी राज्यसभेत उपस्थित केला. यासंदर्भात मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी माहिती घेऊन परिस्थिती स्पष्ट करावी असे निर्देश अध्यक्षांनी दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीरच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. दहशतवाद आणि घुसखोरी प्रतिबंधक कारवाईचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
श्रीनगरमध्ये काही सरपंचांचीही त्यांनी भेट घेतली. आज सकाळी शहा यांनी अनंतनागमध्ये शहीद पोलीस अधिकारी अर्शद खान यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान शहा यांनी काल अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल आणि आयबीचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून यात्रेला सर्व प्रकारची सुरक्षितता पुरवण्याचे निर्देश यावेळी शहा यांनी दिले. या बैठकीनंतर राज्यातल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शहा यांनी जम्मू काश्मीर राज्य सरकारच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी केंद्रीय गृहसचिव आणि जम्मू काश्मीरचे राज्यपालही उपस्थित होते. यानंतर शहा यांनी जम्मू काश्मीरात हत्या झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तसंच पक्षाच्या काही निवडक नेत्यांशीही चर्चा केली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. आपल्यावर केलेले आरोप हे निराधार आणि आकसातून करण्यात आले असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. महसूल मंत्र्यांवरील आरोप सभागृहाच्या पटलावरून अध्यक्षांनी काढल्यावर हे स्पष्टीकरण कसं होऊ शकतं असा विरोधकांचा मुख्य आक्षेप होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला. सभागृहात गदारोळ झाल्यानं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा 20 मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब झालं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या दालनात विरोधी पक्षनेत्यांनी बैठक बोलावली आहे. बैठकीत सध्या चर्चा सुरू आहे. प्लास्टिक बंदी विरोधात राज्य सरकारनं राबवलेल्या कायद्यामुळे राज्यात निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती 1200 टनवरून 600 मेट्रिक टनावर आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत विशेष लक्षवेधीच्या उत्तरादाखल दिली. राष्ट्रीय हरित लवादानं दंड ठोठावलेल्या 21 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नव्हता असं सांगत उलट राज्यात राबवण्यात आलेल्या या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी पाहता केंद्रीय प्रदूषण मंडळानं इतर राज्यांनाही तसा कायदा करण्याचा आदेश दिल्याचं ते म्हणाले. राज्यात 80% प्लास्टिक गुजरात राज्यातून येत होतं मात्र त्यावरही कडक कारवाई केल्याचं ते म्हणाले. राज्यानं 1,00,000 मेट्रिक टन प्लास्टिक गोळा केलं असून 24 कंपन्यांमार्फत यावर प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली. तर दूध व्यापारातून दररोज 31 मेट्रिक टन प्लास्टिक निर्माण होत असून ही निर्मिती कमी करण्यासाठी पिशवी पुनर्वापराची योजना राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले. घनकचऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत निर्मितीवर भर देण्यात आल्याचंही कदम यांनी सांगितलं. ही लक्षवेधी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केली होती. नाशिक इथल्या मौजे पिंपरी इथं कृषी टर्मिनल मार्केट उभारण्यासाठी स्थळ निश्चित झालं असून 74 एकर जागेबाबतचा प्रस्ताव येत्या 8 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल अशी माहिती पणन मंत्री राम शिंदे यांनी दिली. उर्वरित 26 एकर जागाही लवकरच उपलब्ध केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. छगन भुजबळ यांनी याबाबत लक्षवेधी मांडली होती. गेल्या आठवड्यात ही राखून ठेवली होती. राज्यातल्या कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून ते प्रमाण 1/3 खाली आलं आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. जन्मता मृत्यूचा दर केवळ 15% इतका मर्यादित असून राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या यासंदर्भातल्या विविध योजना यशस्वी झाल्यामुळे हा दर खाली आला आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. केंद्र सरकारकडून कमी प्रमाणात पोषण आहार आला तरी त्याची पूर्तता राज्य शासन करून देतं असंही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. कृष्णा खोऱ्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून मागील 5 वर्षात 79,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली गेली त्याकरता 900 कोटी निधी खर्च झाला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 वर्षात म्हैसाळ योजनेअंतर्गत असणाऱ्या कालव्याची लांबी 315 किलोमीटरनं वाढवण्यात आली आहे आणि गेल्या 14 महिन्यात या योजनेतील अनेक कामं पूर्ण करण्यात आली त्यामुळे हे शक्य झाल्याचं ते म्हणाले. विधान परिषदेत आज धनगर समाजाच्या आरक्षणावरून गदारोळ झाला. यामुळे कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण द्यावं या मागणीसाठी काँग्रेसचे रामहरी रुपनवर यांनी आज विशेष सत्रात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेदरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या. यावेळी काँग्रेसचे भाई जगताप यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत जगताप यांनी माफी मागावी ही मागणी करत सत्ताधाऱ्यांनी हौद्यात ठाण मांडलं.
एकमेकांविरोधात घोषणा देत सत्ताधारी आणि विरोधक हौद्यात उतरले, त्यामुळे गदारोळ झाला आणि कामकाज पहिल्यांदा प्रत्येकी 10 मिनिटांसाठी दोनदा तहकूब करावं लागलं. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातला टीसचा अहवाल सभागृहात का मांडला नाही असा प्रश्न उपस्थित करत हे सरकार या विषयावर संवेदनशील नाही असा आरोप केला. यानंतर पुन्हा गदारोळ झाला आणि कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. त्यापूर्वी या चर्चेत बोलताना धनगर समाजाला हे आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री जाणून बुजून टाळाटाळ करत आहेत असा आरोप त्यांनी केला. धनगर समाजाबाबत सरकार पक्षपात करत आहे, सरकारला हे आरक्षण द्यायचंच नाही अशी टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकुते यांनी या चर्चेत बोलताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाला सरकारनं 1000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं असा आरोप केला. घटनेनं दिलेला अधिकार धनगर समाजाला द्यावा अशी मागणी त्यांनी केली. भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी सरकार धनगर समाजासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न आणि काम करत आहे, मात्र स्वतःच्या फायद्यासाठी या मुद्द्याचं राजकारण करत आहे असा प्रत्यारोप केला. सरकारनं धनगर समाजाला झुकतं माप दिलं असून धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणासंबंधीच्या सर्व याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांचं खंडपीठ आज दुपारनंतर निकाल देणार आहे. गेल्या 26 मार्चला तपशीलवार सुनावणी झाल्यावर यासंबंधीचा आदेश राखून ठेवण्यात आला होता. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण प्रवेशात 16% आरक्षण देणारं विधेयक राज्य विधिमंडळानं गेल्या नोव्हेंबरमध्ये मंजूर केलं होतं. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीचा कायदा 2018 याविरोधात काही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्या याचिकांवरचा निकाल आज अपेक्षित आहे. आजचे युवक पुस्तक न वाचता ई पुस्तक वाचणं जास्त पसंत करतात, त्यामुळे आगामी काळात अधिकाधिक पुस्तकांचं डिजिटलायझेशन होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं. विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यावं असा संदेश देणाऱ्या मायबोली हा लघुपट काल राजभवनात दाखवण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं सर्व शासकीय ग्रंथालयांच्या डिजिटलायझेशनचा प्रकल्प हाती घेण्याबरोबरच मराठी ई ग्रंथालय सुरू करणं आवश्यक असल्याचं राज्यपाल म्हणाले. इंग्रजी भाषेच्या वाढत्या आग्रहामुळे मराठीसह सर्व स्थानिक भाषांना टिकाव धरणं कठीण जात असल्याचं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं. ज्ञानोबा माऊलींचा गजर करत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल पुण्यात दाखल झाल्या. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव आणि नगरसेवकांनी दोन्ही पालख्यांचं स्वागत केलं. आळंदी आणि देहू इथून काल या पालख्या निघाल्या होत्या. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज भवानीपेठेतल्या विठोबा मंदिरात तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम मुक्काम दिवसभर पुण्यात असेल. उद्या त्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आज पुण्यातल्या शनिवारवाड्यात वारी नारी शक्तीचं उद्घाटन करण्यात आलं. ही वारी पुणे ते पंढरपूरपर्यंत असणार असून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत 17 दिवसांचा प्रवास पूर्ण करणार आहे. महिला सशक्तीकरण, महिलांचं आरोग्य आणि महिलांचे अधिकार अशा विविध प्रकारच्या विषयांवर या वारीत जनजागृती करण्यात येईल. विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ विजया रहाटकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल न्यासाच्या वतीनं ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे यांना काल कोल्हापुरात शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजामध्ये समता निर्माण केली.
समाजातल्या जातीभेदाच्या भिंती नष्ट करण्यासाठी राबवलेली चळवळ आज दिशादर्शक ठरत असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं. आजपर्यंत अनेक आंदोलनं केली आणि आपल्या आंदोलनामुळे सामान्य माणसाला किंवा समाजाला त्रास होणार नाही हे पाहिलं असं त्यांनी यावेळी सांगितलं. बहुजनांचा आधार, जलनीतीतज्ञ आणि कलेचा आश्रयदाता अशा राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त करवीरवासियांनी त्यांना काल मोठ्या उत्साहात मानवंदना दिली. फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी तसंच लेझिम पथकाचं सादरीकरण यावेळी झालं. धनगरी ढोलाच्या निनादात आणि शाहू महाराजांच्या जयघोषात मिरवणूक पार पडली. पट्टण कोडोलीच्या वैशिष्ट्यपूर्ण गजनृत्याचं सादरीकरण करणाऱ्या 50 कलाकारांच्या ताफ्यानं मिरवणुकीची शोभा आणखी वाढवली. ऐतिहासिक वास्तू आणि महाराजांच्या कार्याची माहिती देणारे फलक, शैक्षणिक कार्य, जलव्यवस्थापन अशा त्यांच्या कार्याचा आढावा देणारे फलक लक्षवेधी ठरले. या मिरवणुकीत सर्व राजकीय पक्ष, संघटना, तालीम आणि तरुण मंडळं, महिला आणि शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. अहमदनगर पोलीस मुख्यालयात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात आला. भारतात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांसाठी अतिशय कठोर कायदे आहेत, मात्र या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणं आवश्यक आहे असं तंबाखू नियंत्रण विभागाचे जिल्हा सल्लागार डॉ हर्षल पटारे यांनी सांगितलं. नशेच्या आहारी गेलेले युवक युवती नशा भागवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन गुन्हेगारीकडे वळतात. समुपदेशनाद्वारे नशेच्या आहारी गेलेल्या युवक युवतींना बाहेर काढणं गरजेचं आहे असं डॉ पटारे म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे हे होते. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस मुख्यालयातून ते दिल्ली गेटपर्यंत रॅली काढली. या रॅलीमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीपर फलक हातात घेऊन पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. केंद्रीय खाण मंत्रालयानं काल नागपुरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृती देशात रुजवणं आणि संविधानाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज असल्याचं मत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केलं. व्यक्तींच्या जीवनात प्रेम आणि विचारांमुळे परिवर्तन येतं. महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्यानं कारागृहातल्या कैद्यांच्याही विचारात परिवर्तन झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी मोठ्या संख्येनं कर्मचारी उपस्थित होते. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला आरोपी नीरव मोदी आणि त्याची बहीण पूर्वी मोदी या दोघांची स्वित्झर्लंडमधील 4 बँक खाती गोठवण्यात आली आहेत. 60 लाख अमेरिकी डॉलर्स या खात्यांमध्ये जमा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे येत्या रविवारी 30 तारखेला सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्याच दिवशी सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होईल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच सर्व वाहिन्यांवरून एकाच वेळी प्रसारित होईल. या व्यतिरिक्त आकाशवाणीच्या संकेतस्थळावरून, दूरदर्शनच्या युट्यूब वाहिनीवरून, लाईव्ह स्क्रीनिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम थेट प्रसारित होईल. तसंच दूरदर्शनच्या राष्ट्रीय, डीडी न्यूज, डीडी भारती, डीडी इंडिया, डीडी उर्दू आणि डीडी किसान वाहिनीवरून सुद्धा हा कार्यक्रम प्रसारित होईल. आता क्रीडावृत्त. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर या लहानशा गावातील साक्षी तोटे या मुलीनं स्पेन इथं होणाऱ्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत तसंच तैपई इथं होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेकरता भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. हरियाणातल्या रोहतक इथं ही निवड चाचणी पार पडली. ग्रामीण भागात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतही मोठ्या जिद्दीनं साक्षीनं हे यश मिळवलं आहे. साक्षीला तिरंदाजीचं मार्गदर्शन छत्रपती पुरस्कारप्राप्त सदानंद जाधव यांनी केलं.
देशासाठी सुवर्णपदक मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत साक्षीनं विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या साक्षीवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड इथं सुरू असलेल्या स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होईल. उपांत्य फेरीतलं स्थान पक्कं करण्याची संधी भारताला या सामन्यातल्या विजयामुळे मिळू शकेल, तर उपांत्य फेरी गाठण्यासाठी वेस्ट इंडिजला कोणत्याही परिस्थितीत आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. काल झालेल्या सामन्यात 6 गडी राखून न्यूझीलंडचा पराभव करत पाकिस्ताननं उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची आशा जिवंत ठेवली आहे. बर्मिंगहॅम इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं विजयासाठी दिलेलं 238 धावांचं आव्हान पाकिस्ताननं 5 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केलं. सुरुवातीचे 2 गडी झटपट बाद झाल्यावर बाबर आझमनं न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा समाचार घेत नाबाद 101 धावा ठोकल्या. तोच सामनावीर ठरला. सोहेलच्या 68 धावांची त्याला सुरेख साथ मिळाली. हवामान वृत्त. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नैऋत्य मोसमी पाऊस काल कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात दाखल झाला. कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून यात चिपी विमानतळाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला आहे. रत्नागिरीमध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी अधूनमधून हलका पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. अकोल्यातही रात्री पावसानं हजेरी लावली, मात्र आज सकाळी आकाश निरभ्र होतं. लातूर, गडचिरोली आणि चंद्रपुरात मात्र काल दिवस पावसाविनाच गेला. येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ओसाका इथं दाखल. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गासाठी 1 लाख कोटी खर्च येणार असून त्यासाठी भूसंपादनाचं काम जवळजवळ पूर्ण झालं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला जम्मू काश्मीरातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. शहीद कुटुंबाच्या घरी जाऊन शहा यांनी केलं सांत्वन. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जमीन व्यवहारात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी. मराठा समाजाला देण्यात आलेल्या 16% आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून आज निकाल अपेक्षित. आणि ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत वेस्ट इंडिज यांच्यात लढत. या सामन्यात विजय मिळाल्यास भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर.